आपण पाहत आहात संतोष भारत न्यूज, जनसामान्यांचा आवाज। सुरजागडच्या लोहखनिज उत्खननाविरोधात विधिमंडळात आवाज उठविणार आमदार जयंत पाटील। गडचिरोली दिनांक 27। पेसा आणि ग्रामसंभाविषयक कायदे पायदळी तुडवून सुरजागड येथे लोहखनिज उत्खनन करण्यात येत आहे। हे बेकायदेशीर असून त्याविरोधात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी सांगितले। शेकापतर्फे गडचिरोली येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते। पक्षाचे नेते प्राध्यापक एस व्ही जाधव, ॲडव्होकेट राजेंद्र कोरडे, जिल्हा चिटणीस रामदास जराते, जयश्री वेळदा, जिल्हा खजिनदार श्यामसुंदर उराडे, युवक आघाडीचे माकपचे जिल्हा चिटणीस अमोल मारकवार यावेळी उपस्थित होते। आमदार जयंत पाटील पुढे म्हणाले, गडचिरोली जिल्ह्यात नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे, त्यावरच आदिवासींची उपजीविका चालते, परंतु भांडवलदारांमार्फत लोहखनिज उत्खनन करून आदिवासींचा रोजगार हिरावला जात आहे, त्यासाठी पेसा कायदा आणि ग्रामसभांचे अधिकार नाकारले जात आहेत। प्रशासन आणि पोलीस नागरिकांचा आवाज दबवण्याचा प्रयत्न करीत असून पर्यावरणविषयक जनसुनावणीही दडपशाहीने करण्यात आली। या विरोधात आपण अधिवेशनात आवाज उठवणार असून वेळप्रसंगी उच्च न्यायालयात जाऊ, असे पाटील म्हणाले। जिल्ह्यात आदिवासींच्या साधनसंपत्तीची लूटमार केली जात आहे, अधिकारी तस्करांना पाठीशी घालत आहेत, हे खपवून घेणार नाही, असा इशारा देत आमदार जयंत पाटील यांनी रेती तस्करांवर मोका कायद्यान्वये कारवाई करावी अशी मागणी केली आहे। अशाच बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी संतोष भारत न्यूज चॅनलला भेट द्या।